गुड मॉर्निंग मॅडम. आज जी इफी गोयन चालू आसा आणि ज्या प्रमाणे एक हेपो तुझ्या हितून एक सक्सेसफूल अशी झालेली हा, ज्या प्रमाणे आम्ही पळता की कार्नेवल शिगमो आसना, आकाशदिवे कॉम्पिटिशन आसना, इवन प्रेस मीडिया जे अरेंजमेंट मॅडम झालेले हा, त्याबद्दल एक दोन उतरं सांगा. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड रिअली लाईक टू थँक ऑनरेबल CM for having faith in me and for giving this responsibility as a vice chairman of EST. या वर्षा गोईच्या फिल्म्सचे उलयता. वी हॅड 25 एंट्रीज आउट ऑफ विच 14 वर सिलेक्टेड बाय अ ज्युरी आणि 4 वर अंडर गोवन डिरेक्टर्स कट आणि 10 अंडर गोवन प्रोड्युसर्स सेगमेंट. सो सगळे 25 एंट्रीज सगळ्या प्रोड्युसरांक आणि डायरेक्टरांक हा कॉंग्रेच्युलेट करता अँड थँक्स टू आर ज्युरी. आणि एक म्हटल्यावर मुवी आमचे सावत इट गॉट सिलेक्टेड अंडर इंडियन पॅनोरमा. इट्स अ मॅटर ऑफ प्रायड फॉर अस. आमच्या गोंयकारांक अभिमान जावं आसूंक जाय. आणि आमचो बाब आदित्य जांबले आ गोवन हू डिरेक्टेड द फिल्म आर्टिकल 370 तेजे हीज मुवी इज गेटिंग हॅज गॉट सिलेक्टेड फॉर गोल्डन पिकॉक अवॉर्ड. आय मीन नॉमिनेटेड. सो आय विश हिम ऑल्सो ऑल द व्हेरी बेस्ट. आमच्या गोंयकारांक इट्स अ रियली मॅटर ऑफ प्रायड फॉर अस की आमची फिल्म, आमच्या गोवन प्रोड्युसर डायरेक्टरांची फिल्म इतल्या व्हडल्या स्टेजीचेर अँड नाव गेटिंग नॉमिनेटेड फॉर गोल्डन पिकॉक अवॉर्ड. आय मीन नॉमिनेटेड. सो इट्स रियली इफ वी हॅव स्टार्टेड इन द इयर 2004 वी हॅव रिच हियर. सो दीस इज वॉट इट इज. सो गोंया इफी हाडलें म्हणून जायना. गोंयच्या फिल्मांक आमी फिल्म प्रोड्युसरांक हे प्लॅटफॉर्म दिलेली फॉर देम टू स्क्रीन द्या मुवीज एट द ग्लोबल इवेंट. सेकेंडली हांव आय वूड ऑल्सो लायक टू टेल आमी गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल करपाची वी आर प्लॅनिंग टू हॅव इट इन द मंथ ऑफ मार्च. सो आमची गोंयची फिल्मां हांगा परती वील बी स्क्रीन. सो एन्ड आमचे फिल्म फायनान्स स्कीम जी थोडे वर्सां जे दोन तीन वर्सां बिकॉज ऑफ कोवीड एन्ड वेरियस रिजन वी आर नॉट. सो वी आर इनवायटींग ऑल द गोवन फिल्म मेकर्स टू ऑल्सो अप्लाय फॉर दीस गोवन फिल्म फायनान्स स्कीम. फ्रॉम 9th ऑफ डिसेंबर वी वील बी स्टार्टींग टू एक्सेप्ट युअर application and more details will get it on www.esg.co.in. so please here is our Goa government wants to give all the help and support to our Goan filmmakers. मॅडम आम्ही एक पळयला की काही वर्सां पयली शॉर्ट फिल्म्स म्हटल्यार एक युथांक एका दिसाची म्हणजे एक दोन एक अर्ध्या वराची एक 15 मिनटाची एक मुवी करा आणि कला अकादमीन त्यांना प्राइजाय दिलेली. अशा तरेचे मुवीज जे आहा म्हणजे जे गोवन आमचे यूथ जे असा गोवन आमचे यूथ असा पळय ते सदांच मागता की परत असे एकदा घडचे ते घडटले का म्हणटा. पहिले म्हणल्यार दीस इयर्स इफी वॉज मोर अबाउट गिविंग फोकस टू आ यूथ फिल्म मेकर्स एंड फिल्म प्रोड्युसर्स. आणि जेन्ना आम्ही हे गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल ना जाल्यार ह्याच वर्सा आमी पयलां कितलेच आमचे डायरेक्टर्स प्रोड्युसर्स वर सो यंग एन्ड कितलेच पयल्या. सो वॉट एवर हेल्प वी कॅन गीव आर यूथ वील बी आर गोवा गव्हर्मेंट वील बी देअर फॉर देम. ओके लास्ट क्वेश्चन मॅडम, ज्या प्रमाणे इतको सक्सेसफूल इव्हेंट झालेलो असा आणि वो इफी तुमच्या हाता खाली, तुम्ही युथांक किती सांगू सोदता? द अदर रेस्ट शूड नॉट फील या आपल्याचे सिलेक्ट जाऊंक ना. वी इफी इज एवरी इयर इयर इन गोवा एन्ड वी आर प्लॅनिंग सो दॅट पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द अवॉर्ड्स एन्ड एवरीथिंग. आणि इफ यू वी आर हियर टू वेलकम ऑल युअर सजेशन्स एवरीथिंग सो दॅट वी कॅन हेल्प आर गोवन फिल्म मेकर्स. ओके थँक्यू मॅडम. येस.